नमस्कार, मी शिर्के टीम फूड इटेरियन मधून तुमचं स्वागत करतो. आपण आज आलो आहोत चर्चगेट खाऊगल्लीमध्ये. मुंबईच्या सुप्रसिद्ध खाऊगल्लींपैकी एक अशा मानल्या जाणाऱ्या चर्चगेट खाऊगल्लीमध्ये आज आपण आलो आहोत. तर आज आपण मेनिन पावभाजी मध्ये जाणार आहोत आणि तिकडची पावभाजी ट्राय करणार आहोत. इकडे पावभाजी सोबत अन्य पुलाव आणि भाताचे वेगवेगळे प्रकार सुद्धा मिळतात, चायनीजचं मिळतं. तर आपण जसं पाहू शकता की मी मास्क घातलाय, तिकडच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा मास्क घातलाय. आपल्या चॅनलने जे काही आहे त्या प्रत्येकाने सेफ्टीची काळजी घेतली आहे. तर आता जाऊन आपण पावभाजी खाऊया आणि ट्राय करूया. मामा आता पावभाजी बनायला सुरुवात करतात. कांदा टाकले त्यांनी, छान असं बटर टाकलंय. हा कुठलं बटर युज करता? हा अमूलचं बटर, म्हणजे जगात भारी. आता त्यांनी इकडे हा शिमला मिरची ते कापतायत आणि ते त्यापासून काय बोलू, त्यांनी शिमला मिरची ऍड केली आहे. टमाटर त्यांनी काढलाय, टमाटर कापतात. तुम्ही बघू शकता तर इकडे पूर्ण प्रिकॉशनची काळजी घेतली आहे. मामांनी सुद्धा मास्क घातलाय. कांदा कापतायत मामा आणि बाजूला अशी छान पावभाजी गरम गरम दिसते आपल्याला. इकडे मटार टाकले त्यांनी. एका प्रकारे आपण म्हणू शकतो की एक परिपूर्ण जेवण असं म्हणू शकतो. बटाटे टाकले त्यांनी उकडलेले आणि छान मीठ टाकलंय, मसाले. हे काय मामा, लसणाचं हे आहे का? लसणाची पेस्ट टाकली त्यांनी. अच्छा, पाणी आता आपण बाजूला जे काही दिसतंय तसंच होणार आहे. हे बॅटरचं पूर्ण एकत्र मिश्रण होऊन सेम त्याच्यासारखी पावभाजी आपल्याला खायला मिळणार आहे. हे बनवताना बघूनच एका प्रकारे तोंडाला पाणी सुटले माझ्या. हे बघू शकताय की हे किती मेहनतीचं तर काम आहे पण यात किती मजा सुद्धा येऊ शकते. इकडे स्मॅश केलं जात संपूर्ण बॅटर एका प्रकारे. आणि जो आधी एक वेगवेगळ्या भाज्या होत्या किंवा वेगवेगळं सगळं सामान होत ते एकत्र होऊन त्याची छान भाजी तयार झाली आहे. ती छान स्मूथिंग व्हायला त्यांनी थोडस पाणी मिक्स केलं. त्यात एकत्रीकरण झालंय पूर्ण पदार्थांचं सगळं. आता आपण बघू शकतोय ही भाजी झाली. आता जे काही वेगवेगळे पदार्थ होते ते एकत्र होऊन सेम बाजूची जी भाजी होती तशीच भाजी तयार झाली आहे. बघू शकता त्यातून छान असा एक तुकडा टाकलाय त्यांनी बटरचा, अमूल बटरचा. आता छान कोथिंबीर टाकली आहे, मीठ टाकलंय त्यांनी आणि एक मसाला टाकलाय त्यांचा. जे काही गरम होताना आतून वाफा निघतात आणि जे काही सुगंध दरवळत तो आम्हाला खळतोय. आता आमच्या तोंडालाही पाणी सुटलंय. असं झालंय की कधी खायचंय. तर आपण बघू शकता आपली पावभाजी रेडी झाली आहे. आता पाहू शकता अक्षरशः चीजचा पाऊस पडतोय. असं आम्ही चीज पावभाजी घेतली तर नुसतं चीज दिसत आम्हाला. एक पूर्ण क्यूब त्यांनी टाकलाय. हा हा हा, कमाल कमाल. ते चीज बघून आम्हाला कोणाला तरी मिस करतोय. चला आपली डिश पूर्ण झाली. आता कांदा आणि कोथिंबीर, सॉल्ट,
बेस्ट लिंबू सोबत हे आहे काय ना बघा. अच्छा मसाला आहे. चला आता आपण मेडिन पावभाजी मध्ये आहोत आणि आपण आता चीज पावभाजी ऑर्डर केली आहे. माझ्यासोबत अनिकेत शिंदे आहे. यावेळी आपण चीज पावभाजीचा आस्वाद घेणार आहोत. तुम्ही जसं बघता की आम्ही दोघांनी मास्क घातलेला आहे. आता आम्ही मास्क काढणार आहोत आणि सॅनिटायझरने पहिले हात स्वच्छ करणार आहोत. त्यानंतर आम्ही पावभाजी खाणार आहोत. एक मिनिट. चला तर आता तुम्ही बघू शकता की पावभाजी आहे, चीज आहे, कांदा आहे, लिंबू आहे, पाव सुद्धा चीज मेल्ट करून त्यांनी टाकलंय आणि पाव सुद्धा मॅरिनेट केलेले आहेत पावभाजीच्या एका बॅटर मध्ये. जे काही तुम्ही तेल बघू शकता, तेल बघू शकता माझ्या हातावर की त्यांनी किती बटर टाकलंय. आपण खायला सुरुवात करूया. चल आता खायला सुरुवात करूया. मी मी साईडला कांदा टाकतोय कारण मला कांदा आवडतो. तुम्ही बघू शकताय आपलं जेवण एवढं भारी होत की त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा आपण ते एन्जॉय करायला लागतो. हे तसं आहे जे काही आहे ना. जर पोट भरायचं असेल तर मग तुम्ही येऊ शकता इकडे खाऊगल्लीमध्ये. एक 90 रुपयाला आहे. मित्राबरोबर या, मैत्रिणी बरोबर या, तुमचा ग्रुप असेल ग्रुप बरोबर या. अफोर्डेबल 90 रुपयाला आहे. याच्यासोबतच त्यांच्या व्हरायटी मध्ये पुलाव, चायनीज, राईस, नूडल्स हे सगळं आहे. आणि हा जो प्रकार आहे चीज पावभाजी, त्याच्यासोबत तुम्ही चीज कडा पावभाजी, जैन पावभाजी हे सुद्धा खाऊ शकता. हा जसं म्हणाल की स्टेशनच्या जवळ आहे. चर्चगेट आणि सीएसटी दोन्ही स्टेशन मधून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. कधी भूक लागली, नवीन काय खायचं तर तुम्ही येऊ शकता. चला आता मी खातो. तर खाण्यापूर्वी आणि जाण्यापूर्वी जर तुम्हाला हे आवडलं असेल तुम्ही येऊन ट्राय करा. जर तुम्हाला आवडलं असेल, तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो सगळं करा. आमचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टा हँडल्स आहेत फूड टीम फूडी डेरियनचे, त्यांना पण फॉलो करा. आणि तुम्हाला हळूहळू आमच्या चॅनलचे जे काही अपडेट्स आहेत ते त्याच्यावरून मिळत जातील. आणि खाता राहा, मजा करा.